नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण या व्हिडिओत गोकुळाष्टमीचे महत्त्व, कथा व पूजा विधी याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। श्रीकृष्णाने पृथ्वीवर देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी जन्म घेतला। भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल। कंसाच्या अत्याचाराने संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झाली होती। एवढेच नाही तर कंसाने आपल्या अत्याचाराने देवकीचे 6 पुत्रही आधीच मारून टाकले होते। श्रीकृष्णाच्या जन्मादिवशी घनघोर पाऊस पडत होता। भगवान श्रीकृष्णाला सुरक्षित स्थानावर पोहोचण्यासाठी वासुदेव त्यांना एका टोपलीमध्ये ठेवले। यमुना नदी पार करीत त्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपला मित्र नंदगोपाळकडे नेले व त्यांनी आपल्या पुत्राला भगवान श्रीकृष्णाला यशोदा मातेपाशी झोपवून त्यांची कन्या घेऊन परत आले। अशा प्रकारे देवकी पुत्र भगवान श्रीकृष्ण यांचे पालनपोषण यशोदा मातेने केले। मात्र भगवान श्रीकृष्णाच्या 2 माता आहेत, एक जन्मदाती देवकी व एक पालनकर्ती यशोदा असे म्हटले जाते, देवकी माता आणि दुसरी म्हणजे यशोदा माता। तर मंडळी, घरामध्ये गोकुळाष्टमीची पूजा कशी करावी याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। प्रथम एक चौरंग मांडावा, त्यावर एक सुंदर आसन टाकावे। त्यानंतर चौरंगावर आपण दिव्याची स्थापना करणार आहोत। दिव्याची विधिवत पूजा करायची आहे। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता व फुलं वाहायची आहेत। त्यानंतर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत। गणपतीचा अभिषेक करायचा आहे। प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करून आपण गणपतीची चौरंगावर स्थापना करणार आहोत। गणपतीला हळदी कुंकू वाहायचे आहे, गणपतीला अक्षता वाहायचा आहे, त्याचबरोबर गणपतीला फूल वाहून धूपसुद्धा दाखवायचं आहे। त्यानंतर आपण श्रीकृष्णाला स्नान घालणार आहोत। प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर फुलाचे आसन तयार करायचे आहे। आसन तयार केलेले आहे, आपण श्रीकृष्णाला अंघोळ घालणार आहोत। या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झालेला असल्यामुळे या दिवशी श्रीकृष्णाचे खूप लाड करायचे आहेत। श्रीकृष्णाला उटणं लावून या दिवशी स्नान घातलं जातं। इथे मी तिळाचं उटणं तयार केलेलं आहे। तर श्रीकृष्णाला तिळाचं उटणं लावून आपण स्नान घालणार आहोत। तर मंडळी, श्रीकृष्णाला उटणं लावून झालेलं आहे, त्यानंतर श्रीकृष्णाला शुद्ध जलाने आंघोळ घालायची आहे, त्यानंतर पंचामृताने आंघोळ घालायची आहे, त्यानंतर श्रीकृष्णाला चंदन आणि अत्तराने स्नान घालणार आहोत। चंदन अत्तराचे स्नान घातल्यानंतर आपण शुद्ध जलाने स्नान घालणार आहोत। आपल्या बाळकृष्णाला स्नान घालून झालेलं आहे, आपण आता स्वच्छ कपड्याने बाळकृष्णाला पुसून घेणार आहोत। आपल्या बाळकृष्णाला साज श्रृंगार करायचा आहे। बाळकृष्णाला आपण कपडे घालत आहोत। गळ्यात मोत्याचा हार घालायचा आहे। त्यानंतर इथे मी एक चौरंग मांडलेला आहे, त्यावर सुंदर असं आसन टाकलेलं आहे। त्यानंतर बाळकृष्णाची आपण स्थापना करणार आहोत। तर मंडळी, या दिवशी पिंपळाच्या पानावर बाळकृष्णाची स्थापना करण्याचा मान असतो। पिंपळाच्या पानावर थोड्याशा अक्षदा मांडून त्यावर बाळकृष्णाची स्थापना करावी। त्यानंतर बाळकृष्णाला अत्तर लावायचे आहे, त्यानंतर चंदनाचा तिलक करायचा आहे, हळदी कुंकू लावायची आहे, अक्षदांचा वर्षाव सुद्धा करायचा आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाला या दिवशी तुळशीपत्र अर्पण केलं जातं, याचे महत्त्व आहे। तुळशीपत्र आपण श्रीकृष्णाला अर्पण करत आहोत। त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत, फुलांनी अशी सजावट करायची आहे। श्रीकृष्णाला पिवळी फुलं खूप आवडतात, म्हणून या दिवशी पिवळ्या फुलाचा मान असतो, म्हणून पिवळ्या फुलांनी सजावट करावी। श्रीकृष्णाला गोपाळसुद्धा म्हटलं जातं। श्रीकृष्णाला गाय खूप प्रिय आहे, म्हणून आपण गायवासराची सुद्धा इथे स्थापना करणार आहोत। अशा प्रकारे गायवासराची आपण चौरंगावर स्थापना करणार आहोत। गायवासराची आपण विधिवत पूजा करणार आहोत। हळदी कुंकू व अक्षता वाहून फुले वाहून गायवासराची आपण पूजा करणार आहोत। अशा प्रकारे विधिवत आपली पूजा संपन्न झालेली आहे।
तर रात्री 12 नंतर श्रीकृष्णाचा जन्म होतो, त्यावेळी श्रीकृष्णाला पाळण्यात बसवून झोका दिला जातो। अशा प्रकारे चौरंगावर पाळणा ठेवून आपण पाळण्याची पूजा करावी, त्यानंतर पाळण्याची अशा प्रकारे सजावट करावी। पाळण्यामध्ये फुलाचे आसन तयार करायचे आहे, त्यामध्ये श्रीकृष्णाला बसवायचे आहे। श्रीकृष्णाचा जो आपण साज केलेला आहे तो सुद्धा आपण पाळण्यात ठेवणार आहोत। तुळशी पत्र सुद्धा आपण श्रीकृष्णाला अर्पण केलेला आहे, ते सुद्धा आपण पाळण्यात ठेवायचं आहे। श्रीकृष्णाला अशा प्रकारे झोका द्यायचा आहे, श्रीकृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे। जर आपणास पाळणा येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरून सुद्धा ऐकू शकता किंवा म्हणू शकता। घरातील सर्व सदस्यांनी मिळून श्रीकृष्णाचा पाळणा साजरा करावा, श्रीकृष्णाची नंतर आरती सुद्धा करावी। या दिवशी महानैवेद्य म्हणून गोपाळकाला केला जातो, त्यामध्ये पोहे, ज्वारीच्या लाह्या इत्यादी वस्तू घालून गोपाळकाला तयार केला जातो। त्याचबरोबर पंचामृताचा सुद्धा आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत। त्याचबरोबर सुंठवडा सुद्धा आपण या दिवशी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करणार आहोत। सुका मेवा सुद्धा ठेवलेला आहे, त्याचबरोबर पाणी सुद्धा ठेवलेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी लोणी व साखर मिक्स करून श्रीकृष्णाला अर्पण केले जाते, याचे महत्त्व आहे। अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।